कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. निखिल भाऊ नमस्कार. नमस्कार सर. हो तर आपल्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या. केव्हा रजिस्ट्रेशन झालं आपल्या एफपीओ चा, किती सभासद आहे, किती गावामध्ये आहे, तुम्ही कोणते पिकं घेत आहात? सर माझं नाव निखिल दिनकर तुरणकर आहे. मी वनी एफपीओ चा संचालक म्हणून काम करतोय. माझं सध्या शिक्षण चालू आहे आणि आमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन हे ऑक्टोबर महिन्यामध्ये 7 तारखेला झालेलं आहे. हा 2020 मध्ये झाला आहे आणि लगभग म्हणजे 3 महिने झालेले आहेत. त्यामध्ये आमची सभासद संख्या 200 वर. अच्छा ओके बरोबर. वणीमध्ये आणि वणी तालुक्यामध्ये आजूबाजूला वणी तालुक्याच्या 15 ते 16 गावांमधला आम्ही घेतलेले आहेत सभासद. ओके ओके 15 ते 16 गाव तुमच्या सध्या तालुक्याच्या ठिकाणी झालं म्हणजे आपल्याला जिथे पॉसिबल होत आहे तितक्या लवकर जाणे आजूबाजूच्या खेड्यामध्ये किंवा शेतकऱ्यांना समजावून सांगणे ते सुरुवातीच्या पातळीवर आमचं काम चालू आहे. खूप छान. बघा तुम्ही यंग आहात, तुम्ही युवा आहात, तुमचं एफपीओ पण यंग आहे म्हणजे तुम्हाला अजून तुमचं माइंड खूप ओपन आहे असं मला वाटतं. टेक्नॉलॉजीचं महत्व आपल्याला माहिती आहे बरोबर आहे आणि शेतीमध्ये सध्या काय चालू आहे ते पण आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपल्याला नेगेटिव्ह साइड बिलकुल बघायची नाही, त्याला दुर्लक्ष नाही करायचं, पण त्याच्यावर फोकस करून आपलं प्लॅनिंग आपण करू नाही शकत बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह साइड बघायची खूप संधी आहे. कोरोनामध्ये सर्व काय बंद होतं पण शेती चालू होती. सरकारचे पण बघा हे जे पण आता दिल्लीमध्ये चालू आहे पण सरकारचा शेवटी उद्देश तुम्ही त्यांच्या 2 वर्षाचे बजेट बघा आणि एमएसपी ज्याप्रमाणे त्यांनी वाढवली आहे तुम्ही बघा, त्यांचं लक्ष शेतीवर आहे. त्याचा फायदा आपल्याला घेतला पाहिजे किंवा घेता आला पाहिजे असं मला वाटतं. तर कोणतं पीक घेत आहात आपण सध्या निखिल भाऊ? इकडे कापूस आणि सोयाबीनवर जास्त भर आहे सर. माझ्या शेतामध्ये सध्या कापूस आणि सोयाबीनचा आहे. एरिगेशन नसल्यामुळे मी चण्याचं लागवड केलेलं नाहीये. अच्छा अच्छा. तर सर्व रेन पॅडच आहे जास्त प्रमाणात होत. सर्व रेन पॅडच आहे का? हा सर. रबी क्रॉप बिलकुल नाही आहे. निखिल भाऊ रब्बी क्रॉप बिलकुल नाही आहे. सर्व रेन फेडच आहे का? काय सर? सर्व काय पावसाळा आधारितच आहे का पीक? रबी क्रॉप बिलकुल नाही का? नाही सर. आहे एरिगेशन आहे. हा चणाचं पण पीक घेतलं जाते, तुरीचं पण पीक घेतलं जाते. सध्या सर्वे जे केला आहे आम्ही त्या सर्वे मध्ये असं पाहण्यात आलंय की सर्व प्रकारचे पीक घेतले जाते पण सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन आणि चणा आणि तूर हे 4 प्रमुख पीक आहे. बरोबर बरोबर ठीक आहे. रबी मध्ये चणा तर मोठा क्रॉप आहे तिकडे आणि खरीफ मध्ये कापूस आणि सोयाबीन आहे. तर आता तुम्ही काय प्लॅनिंग केलंय ते मला सांगा. काय करायचं तुम्हाला पुढे जाऊन? पुढे जाऊन सर आपल्या कंपनीला जितके सभासद जोडता येते, जितके शेतकरी आपल्या कंपनीला जोडता येते तितके सभासद आपल्याला जोडायचे आहे. सर्वात आधी आमचं एम आहे की आपले सभासद वाढले तर आपल्याला खूप काही पुढे करता येतो. बरोबर. त्यामार्फत आपण हा सर हे गोष्ट खरी आहे मी सांगितलं. हा सर बरोबर आहे. सभासद वाढवायचे आहे आणि ते वाढवण्यासाठी काय कर सर? रेंज कटत आहे सर. रेंज काढण्यासाठी काय करावं लागेल? हा सर. सभासद वाढवण्यासाठी काय करावं लागेल? सभासद तुमचे वाढणार त्याच्यासाठी तुम्ही काय करणार त्याच्यासाठी? सर आपले उपाय काय? प्रोड्युसर्स कंपन्या आहे यांचं महत्व सर्वात आधी त्यांना समजावून सांगावं लागेल की आमच्या कंपनीचे जर तुम्ही सभासद झालात तर आम्ही तुम्हाला आमच्या जे अनुदानामध्ये येणारे जे यांत्रिकीकरण आहेत त्यामार्फत आम्ही सध्या
कृषी केंद्राचा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. त्यामार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आमच्याकडे कमी म्हणजे कमी प्राइसनी खत मिळेल, पेस्टिसाइड मिळेल, बियाणे मिळतील. तर मी त्यांना समजून सांगेल. बरोबर आहे, हे खूप छान पॅकेज, एक चांगली सुरुवात आहे कृषी सेवा केंद्र सुरू करणं. आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला जे जे डिस्काउंट पाहिजे ते आम्ही तुम्हाला नेगोशिएट करण्यामध्ये मदत करू शकतो. कारण की बियाणे कमी आणि खतांची कमीशी चांगली ओळख आहे आपली, आणि उत्कृष्ट गुणवत्तेचे तुम्हाला बियाणे आणि खत उपलब्ध करून त्याच्यावर डिस्काउंट पण मिळवण्याचा पूर्णतः प्रयत्न करू आम्ही. दुसरी एक संधी एक आहे त्याच्यामध्ये भांडवल. भांडवल तुम्ही जर शेतकऱ्याला जोडायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला थोडं भांडवल पाहिजे. इमिडिएटली शेतकरी पैसे देऊन ऍडव्हान्स पैसे देऊन बियाणं आणि खत खरेदी करून जाणार असं वाटतं का तुम्हाला? हॅलो, 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 महेश भाऊ तुम्ही आहात का रेंज मध्ये? महेश भाऊ पहा पहिले. हा निखिल भाऊ येते का ऐकायला? सर रेंज कटलेला होता. हो हो हो, ते मी सांगितलं. दुसरा एक महत्वाचा अंग इकडे आहे ते आहे भांडवल. हॅलो, हा महेश भाऊ. हा सर बोला. हा आता हे जे जे निखिल भाऊनी सांगितलं ते खूप खूप कौतुकप्रद आहे की खूप चांगलं काम तुम्ही सुरुवातीमध्ये केलं आहे. आता याला पुढे घेऊन देण्यासाठी कारण की खूप सारे एफपीओ आहेत तुमच्या जवळपास पण बरोबर, आणि शेतकऱ्यांची अपेक्षा पण खूप असते, तर तुम्ही हे खत आणि बियाणामध्ये जे 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 खरेदी करण्याचा तुम्ही विचार करायचा प्रश्न म्हणून हे शेतकरी लगेच पैसे देऊन घेऊन जाणार आहे असं वाटतंय आपल्याला, म्हणजे असं काय तुम्ही फीडबॅक घेतला आहे का शेतकऱ्यांकडून? घेतलाय आम्ही जवळपास शेतकऱ्यांचे ते फॉर्म्स वगैरे भरून घेतले. ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांपर्यंत गेलो त्यावेळेस असं लक्षात आलं की त्यांना जोपर्यंत तुम्ही सगळ्यात कमी रेट देणार नाही तोपर्यंत ते लोक आपल्याकडे कन्वर्ट होणार. त्यांना एकदम कमी रेट आणि बियाणं त्याच प्रतीचं पाहिजे जे मार्केटमध्ये आहे, त्या पद्धतीचं त्यांना बियाणं आणि पेस्टिसाइड किंवा फर्टिलायझर जे काही आहे ते त्यांना त्या रेटचं पाहिजे. बरोबर, आणि जे चालणार आहे बियाणं तेच पाहिजे, म्हणजे जे मार्केटला मिळते त्याच पद्धतीचं बियाणं त्यांना पाहिजे. बरोबर आहे, जे पाहिजे ते द्यायचं आपण, है ना? आपल्याला जे विकायचं ते महत्वाचं नाही, त्यांना जे पाहिजे ते आणून द्यायचं. आणि त्यांचं म्हणणं असंही नाही की यावर्षी जे म्हणजे जे आता बोंडअळी आली जी काही व्हेरायटी जे चालत होती जास्तीत जास्त, जशी राशीची एक व्हेरायटी आहे दोन, आणि आमच्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं आहे की राशीच्या ज्या दोन व्हेरायटी होत्या 776 आणि 665 असं काहीतरी नंबर आहे ना, 659 तर हा 659, तर त्याच्यामध्ये जे आलंय तर त्याच्यामुळे लोक असे म्हणत होते की आता आपण जे नवीन देऊ त्याच्यातही ते म्हणजे घ्यायला समाधानी आहे. तुम्ही नवीन आम्ही विचारतो त्यांना की आता पुढच्या वेळेस जर तुम्हाला कुठलं पाहिजे तर तुम्ही कुठलं बियाणं घ्याल, कुठलं प्रिपेअर कराल, तर त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही नवीनही दिलं आम्हाला तरी आम्ही त्याच्याशी हे करू म्हणजे घेऊ आम्ही. म्हणजे तेच बियाणं घेऊ का राशीचे घेऊ की दुसऱ्या कंपनीचे पाहिजे? नाही नाही दुसरं दुसरं पण घेऊ. बरोबर बरोबर, असं करायचं म्हणणं आहे. बरोबर आहे का, बघा नुकसान कोणाला करायचं आहे? ज्याच्याने रोग आला ते तर नाही टाकणार पुढे, पण ज्याच्याने रोग नाही आला किंवा कमी आला तसे बियाणे जर त्यांना मिळाले तर त्यांचा पण फायदा होणार आहे आणि विक्रेत्याचा पण फायदा होणार आहे. बरोबर बरोबर राईट. तर हा याच्यावर पण आज जर अमृतरावजी जोडू शकले आपल्या संगतीत आपण त्याच्यावर बोलूया की जे बोंडअळी आणि बोंडसड आपण बघितलंय की एक एक असे एक आतंक झालाय महामारी सारखा आणि स्पेशल विदर्भमध्ये महाराष्ट्रामध्ये, तर ते कारण आपण कसं करू शकतो ते जर अमृतरावजी जोडले तर आपण नक्की त्यांच्याशी बोलू. अमृतरावजी देशमुख कॉटन गुरु ग्रुपशी
खूप वर्षापासून जोडलेले आहे. ते कॉटन ग्रुप आहे, ते फेडरेशनचे फाउंडर मेंबर म्हणून आहे. 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये उत्पन्न घेणारे ते राज्य पारितोषिक विजयी शेतकरी आहे.